देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्चित झाली असून ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला असून खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळाल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. माननीय नरेंद्रभाई मोदी असतील, अमित शहा साहेब असतील, नड्डा साहेब असतील, यांनी एक ओबीसी समाज आदिवासी समाजाला न्याय मिळावा, आदिवासी समाजातल्या महिलांना न्याय मिळावा, एक शेवटचा घटक आदिवासी आहे त्याला प्रवाहात आणावं या भूमिकेतून खऱ्या अर्थाने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली. प्रचंड मताने त्यांना निवडून सुद्धा आणलेला आहे, परंतु विरोधकांनी कारण नसताना आदिवासी समाजाचा पुढे येत असताना त्यांच्यावर अन्याय केला आणि ती निवडणूक लाटी गेली आणि जे व्हायचं ते झालेलं आहे. महामहिम द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आम्हा सर्वांना या दोन्ही प्रकारे आनंद झालेला आहे. राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्चित झाली असून ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला असून खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळाल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाबद्दल आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा केलेला आहे. ओबीसी समाजाला गेली 2.5 वर्षापासून जे टांगती तलवार होती ते आपल्याला आरक्षण रद्द झालेलं मिळत्याने, परंतु या राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आश्वासित केलेलं होतं. राजकीय आरक्षण जरी मिळालं नसेल, रद्द झालं असेल, तरी आम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या परीनं 27% आरक्षण हे आम्ही उमेदवार हे ओबीसी समाजाचे देऊ असं घोषित केलेलं होतं, परंतु आज अधिकृतरित्या त्याला मान्यता मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना न्याय दिला. म्हणजे ओबीसी समाजाने केलेला संघर्ष खऱ्या अर्थानं फलित झालेला आहे. मला असं वाटतं की कधीकधी येणारं सरकार किंवा बसलेले त्या पदावरती बसलेले पदाधिकारी माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, त्यांचा बहुतेक पायगुण खूप चांगला ह्या ओबीसी समाजाला समोर आहे आणि त्याच्यामुळेच हे आरक्षण मिळालेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून या ओबीसी समाजाच्या वतीने मनापासून अभिनंदन म्हणतो आणि त्यांच्या पुढील कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नरसिंग मेंगजी, संजय कोळी, नागेश भोगडे, नरेंद्र काळे, राजकुमार पाटील, जय साळुंखे, किरण पवार, श्री कांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, अश्विनी चव्हाण इत्यादी उपस्थित होते.